एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना दुसरीकडे राज्य सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज यांची वागणुकं हे आज साताऱ्यामध्ये आणलेली आहेत आणि त्याचं प्रदर्शनही सुरू केलेलं आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये महाराष्ट्र काँग्रेसची आज एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक खऱ्या अर्थानं आगामी काळातल्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होती. मात्र यामध्ये जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्या आमदारावरती कुठली कारवाई करण्यात येईल या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा झाली नाही असं सूत्राचं मत आहे. या काँग्रेसच्या बैठकीला खऱ्या अर्थानं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व्ही सी वेणुगोपाल, त्याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि मुंबई काँग्रेसमधील महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज मुंबई.